नमस्कार मंडळी, मी प्रदीप संगपाळ. मित्रांनो, माझ्या व्हिडिओच्या कॅप्शनला जे नाव तुम्ही ऐकताय ना आणि जे मी लिहिलं आहे ते खरं आहे, याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. मित्रांनो, गेले 2 ते 3 महिने नवी मुंबई विमानतळाचा विषय इतका चर्चेत आहे, मग अगदी त्याच्यामध्ये राजकारणी असो, मोठे मोठे नेते असो, पत्रकार असो आणि समाजसेवक असो, या सगळ्यांनी याच्यामध्ये उडी घेतली. आता साध्या जरी लहान मुलाला जरी विचारलं ना की नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव द्यायचं, तरी तो नक्कीच बोलेल की दिबा पाटलांचं. आता हे दिबा पाटील कोण होते, नवी मुंबई विमानतळाची नक्की पार्श्वभूमी काय, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्सटेन्शन आहे असं अनेक लोक म्हणतात. आता सगळ्यात महत्त्वाचं की हे नवी मुंबई विमानतळ इथं बांधण्याचा प्रस्ताव किंवा इथे बांधण्याचा थाट का मांडला आहे, कारण साधं कारण आहे, मुंबई विमानतळाच्या आजूबाजूला पार्किंगसाठी जागा नाही. आता मी माझ्या जो स्क्रीनवर तुम्ही फोटो पाहताय याच्या आजूबाजूच्या जेवढ्याही स्लम एरिया किंवा आपण ज्याला झोपडपट्टी म्हणतो, हा झोपडपट्टी एरिया आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला एक तोंडी सांगतो, 50% तरी या सगळ्या अनधिकृत झोपडपट्ट्या उभ्या झाल्या. आता जर पालिकेने याच्यावर हातोडा मारला किंवा मुंबई विमानतळ प्राधिकरणाने याच्यामध्ये जर लक्ष घातलं, तर इथेही पार्किंगची चांगली सोय होऊ शकते की कशाला एवढ्या मोठ्या हेक्टर म्हणजे 11.4 स्क्वेअर किलोमीटर हेक्टरवर नवी मुंबई विमानतळाचा हा जो काही थाट मांडण्यात येतो आहे, म्हणजे अगदी तुम्हाला खोटं वाटेल पण तुम्ही जर त्या ठिकाणी जाऊन जर पाहिलं तर अक्षरशः डोंगरच्या डोंगर तिथे पोखरून काढलेत. झाडं एवढी भयानक अशी प्रकारची तिथे जे झाडांची जी कत्तल केली आहे ती तुम्हाला पर्यावरणप्रेमी असेल तर तुम्हाला नक्कीच पाहावणार नाही. आता नवी मुंबई विमानतळ जर तिथं बांधलं तर याचे निसर्गावर किती परिणाम होतील, आजूबाजूच्या शहरांवरती किती परिणाम होतील, हे परिणाम मित्रांनो खूप घातक आहेत. आणि मी नाही सांगत, ह्या अनेक पर्यावरण संस्था या सगळ्या परिणामांवर चर्चा करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या विमानतळावरचं पावसाचं पाणी नक्की कुठे जाणार, त्याची रचना कशी असेल. आता तुम्ही जर मुंबई विमानतळाचं जर घेतलं ना तर मिठी नदीला येणारा पूर याच्यामध्ये 40% वाटा हा मुंबई विमानतळाचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई विमानतळाच्या बाजूला असणारा कर्नाळा, जे कर्नाळा अभयारण्य आहे, उद्या भविष्यात त्याला धोका तर नाही होणार? मित्रांनो, होऊ शकतो. भविष्य कोणी पाहिलं आहे ना, कारण आपल्याकडे काय ना, आम्ही जातीसाठी रस्त्यावर उतरू, आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही नेत्यांच्या सभांसाठी रस्त्यावर उतरू, पण पर्यावरणासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार नाही हो. असोत, ते जाऊ द्या मरू द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरणाचा वाद. कोणी दिबा पाटलांचं नाव घेत आहे, कोणी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत आहे, मध्ये मध्ये तर वसंतराव नायकांचं सुद्धा नाव आलं. आणि राहिला मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. आता या नामांतरणाच्या मुद्द्यावर आपण व्हिडिओच्या शेवटला आपण पाहणारच आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप जाऊ, नवी मुंबई विमानतळाची नक्की पार्श्वभूमी काय आहे, हे विमानतळ नक्की कोण बांधणार आहे, ते किती जागेमध्ये बांधणार आहे, त्याचं GR नक्की कधी निघाला होता, या सगळ्या गोष्टींची आपण पुढे माहिती घेणार आहोत. हे विमानतळ एक्झॅक्ट पनवेल कोपर या भागामध्ये 11.4 स्क्वेअर किलोमीटर या प्रदेशात, एवढ्या मोठ्या प्रदेशात ते पसरलेलं आहे किंवा तिथे त्याची बांधणी होणार आहे. याच्यामध्ये एकदम सरळ तुम्हाला सांगायचं झालं तर 4,500 मीटरच्या 2 समांतर धावपट्ट्या असतील आणि त्यावर दरवर्षी, असं प्रशासन असं म्हणतं की त्यावर दरवर्षी 5 ते 6 कोटी प्रवासी ये जा करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, यामध्ये सिडकोचे 13% खाजगी भांडवल आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे 76% भांडवल असं त्यावेळेच्या प्रस्तावामध्ये नमूद केलेलं आहे. पण मी परवाची बातमी जेव्हा ऐकली की महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये जेव्हा बैठक झाली की GVK ग्रुपकडून हे सगळे विमानतळांचे ॲक्ट हे अदानी ग्रुपकडे देण्यात येत आहेत, मित्रांनो हे काय आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये अदानी अंबानी या सगळ्या गोष्टी, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्राचा असा फायदा काही होणार नाही मी तुम्हाला सांगतो ना. आणि उद्या राहिला प्रश्न भूमिपुत्रांच्या नोकरीधंद्याचा, ते काही होणार नाही, कारण आत्ता काही घंटा होत नाही तर उद्या काय होणार आहे. याच्यामध्ये अजून एक असा वाद आहे की सिडकोने ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी विकत घेतल्या त्यांना जो मोबदला देण्यात आला त्या मोबदल्यावर तिथले भूमिपुत्र आत्ताही नाखुश आहेत. म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की आत्ताची ती लोकं असं म्हणतायत की आम्हाला आमच्या जमिनी परत द्या आणि आम्हाला तिथे परत वसू द्या, आम्हाला ते विमानतळ नको. मित्रांनो, तिथल्या स्थानिकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला या विमानतळाची काय गरज आहे, ऑलरेडी एक आहे ना आपल्याकडे. आता या विमानतळाच्या नामांतरणाचा वाद, आगरी कोळी समाज याच्यामध्ये प्रामुख्याने आपला सहभाग घेतो आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण तो घेणारच, कारण त्यांच्या जमिनी स्वतःच्या गेल्यात. तुमच्या आमच्या गेल्या असतं तरी आपल्याला हे एवढं वाटलंच असतं. आता नक्की जो नामांतरणाचा मुद्दा पुढे केला जातो आहे ते नाव म्हणजे दिबा पाटील. आता हे नक्की दिबा पाटील कोण होते हे आपण पाहूया. दिबा पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे मुख्य नेते होते. दिबा पाटील पनवेल
पालिकेचे नगराध्यक्ष, पनवेल उरण मतदारसंघाचे ते 4 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नवी मुंबई शहर हे वसवत होती, म्हणजे शिरको जेव्हा नवी मुंबई शहर तयार करत होती, तेव्हा तसेच JNPT ज्याला आपण हवासेवा बंदर असं म्हणतो, त्या सगळ्यांमध्ये दिबा पाटील हे भूमिपुत्रांच्या मागे खंबीरपणे उभे होते. त्याच्यामुळं भूमिपुत्रांच्या नजरेमध्ये किंवा भूमिपुत्रांच्या डोळ्यासमोर दिबा पाटील ही एक मोठी व्यक्ती नक्कीच तयार होते. जेव्हा सिडको नवी मुंबई शहराची जेव्हा उभारणी करत होतं आणि जेव्हा या स्थानिक गावकऱ्यांच्या जमिनी जेव्हा घेतल्या जात होत्या, त्या अक्षरशः तुम्हाला खरं नाही वाटणार पण 10 ते 20 हजार रुपये एकरी अशा कवडीमोल भावाने त्या विकत घेतल्या जात होत्या. हे नक्कीच भूमिपुत्रांना मान्य नव्हतं. त्यावेळेस दिबा पाटील हे रस्त्यावर उतरले होते. तेव्हा त्यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे अनेक लोक त्यांच्यासोबत जोडली गेली, तसेच इथले स्थानिक भूमिपुत्र त्यांच्यासोबत जोडले गेले आणि ती लढाई किंवा तो लढा हा आपल्याला नक्कीच आठवणीत असेल. त्याच्यामध्ये 2-3 शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला होता. ही खूप मोठी लढाई होती. या लढाईच्या मार्फत किंवा या लढाईच्या नंतर दिबा पाटलांना आगरी कोळी समाजाच्या डोळ्यामध्ये किंवा नजरेमध्ये जे एक मोठं स्थान निर्माण करता आलं ते मला असं वाटतं अविस्मरणीय होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा विषय नामांतरणाचा निघाला तो बाळासाहेब ठाकरेंच्या नावावरून. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिबा पाटील आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक वेगळं नातं आहे. कारण 1999 साली दिबा पाटलांनी आपल्या शेतकरी कामगार पक्षाला सोडून त्यांनी स्वतः 1999 साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तोही बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यानंतर त्यांचं मोठं कार्य शिवसेनेत गेल्यानंतर पुढे चालू, यात काही शंकाच नाही मित्रांनो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या व्हिडिओचा, मी जे सुरुवातीला मी जे तुम्हाला सांगितलं की माझ्या व्हिडिओचं जे कॅप्शन आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या विमानतळाला का देण्यात यावं. मित्रांनो, दिबा पाटील माझंही दैवत आहे, मलाही त्यांच्याविषयी अभिमान आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पुरुष आपल्या स्वतःच्या घरासाठी लढतो, अर्थातच उदाहरण देतो की दिबा पाटील आणि नवी मुंबई हे त्यांचं घर आहे. दिबा पाटील हे त्या घरातला पुरुष आहेत. ते जेव्हा त्याच्यासाठी लढतात तेव्हा घरातली व्यक्ती किंवा घरातली लोक त्यांच्यासाठी नक्कीच पाठीशी उभे राहतील किंवा नक्कीच त्यांच्यासाठी रस्त्यावर देखील उतरायला मागे पुढे पाहणार नाहीत. हे मलाही सत्य वाटतं. पण मित्रांनो, शिवाजी महाराज नक्की कोण होते, काय होते, हे काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हे आपलं दैवत आहे. आज महाराष्ट्र नक्की कशामुळे ओळखला जातो, महाराष्ट्र ही भूमी कोणामुळे ओळखली जाते, जेव्हा परदेशातून लोक इथे येतात, कोणाला काहीही कोणाशीही घेणं देणं नाही, महाराष्ट्रात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे एकच नाव सगळ्यांच्या ओठी येतं. आणि सगळ्यांना या नाव घेतल्यानंतर मराठी माणसाला तर अभिमान वाटतोच, पण जेव्हा बाहेरच्या लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास कळतो तेव्हा त्यांना देखील या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. आता मित्रांनो, व्हिडिओच्या कॅप्शनच्या मी सुरुवात जी केली किंवा माझ्या व्हिडिओला जे कॅप्शन आहे ते मी का दिले, मित्रांनो, परवा जो जेवढा मोठा मोर्चा झाला की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं, त्याच्यामध्ये अनेक राजकारणी अनेक पक्षाचे त्या मंचावर होते, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मात्र मी आज सांगतो मित्रांनो, हा जर नामांतरणाचा वाद माझे दिबा पाटील जिवंत असताना जर झाला असता तर माझ्या दिबा पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्राला गरजून एकच सांगितलं असतं की ही भूमी शिवछत्रपतींची आहे, या भूमीवर फक्त शिवछत्रपतींचा हक्क आहे आणि या विमानतळालाच नव्हे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातीतल्या कणाकणाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असेल. मित्रांनो बघा ना, साधं उदाहरण घ्या, आज शिवाजी महाराज नसते तर हा महाराष्ट्र काय असता, याचा विचारही साधा केला ना तरी अंगावर शहारे येतात. ना मी असतो, ना तुम्ही असता, ना घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते, ना आमचे लोकमान्य टिळक असते, ना दिबा पाटील असते, ना बाळासाहेब ठाकरे असते, कोणी नसतं. उरला असता तो फक्त महाराष्ट्र आणि तोही या म्लेच्छांच्या हातात. या म्लेच्छांनी केलं असतं राज्य आणि सगळा हिंदू धर्म संपला असता. मित्रांनो, ही साधी गोष्ट नव्हे. शिवाजी महाराजांचं नाव देणं, याच्या मागची जी ऊर्जा आहे, याच्या मागची जी ताकद आहे, याच्या मागची जी एक ओळख आहे, ती नक्कीच महाराष्ट्राला, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची ओळख आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, मी काय कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही, ना मी कुठल्या नावाच्या पाठीमागे मी कोणाला सहकार्य देखील करत नाही. माझं फक्त एकच सांगणं आहे, शिवाजी महाराजांचं नाव का असावं. आणि हे मी नाही बोलत, हे माझे दिबा पाटील असते ना तर नक्कीच बोलले असते. मित्रांनो असोत, होईल ते समोर जाईल, त्याला आपण काही करू नाही शकत.
मित्रांनो, आपण मराठी म्हणून एक राहू, बाकी जाऊ द्या, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. मित्रांनो, व्हिडिओ चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. माझी व्हिडिओ तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा, की सगळ्यांपर्यंत ती पोहोचेल अशी शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं मला कळवा. धन्यवाद.